नमस्कार, अभिनव स्टडीजमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा भाग 20 पाहत आहोत। तर आपण पाहत आहोत गांधी युग, यामध्ये आपण असहकार चळवळ जी 1920 मध्ये झाली याबद्दल माहिती घेणार आहोत। असहकार चळवळ, टिळक युगाचा अंत व गांधी युगाची सुरुवात, तो दिवस 1 ऑगस्ट 1920 हा होय। 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला होता आणि तिथूनच असहकार चळवळ सुरू झाली। असहकार चळवळीमागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे। जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला तर तो कोसळून पडेल, या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीस भाग घेण्याचे आवाहन केले। तर 35वे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन हे 1920 कलकत्ता येथे लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली असहकार ठराव मांडण्यात आला होता। त्यानंतर डिसेंबर 1920 नागपूरच्या अधिवेशनात राघवाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकार ठरावास मंजुरी मिळाली होती आणि असहकाराची सर्व सूत्रे ही गांधीजींकडे सोपविण्यात आली। असहकार चळवळीच्या आंदोलनामध्ये शासकीय कार्यालय, न्यायालय, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्यात आले। असहकार चळवळीची आपण वाटचाल पाहूयात। तर सरकारी शाळा, महाविद्यालय यांवर बहिष्कार टाकून राष्ट्रीय शाळा, महाविद्यालय व विद्यापीठे यांची स्थापना झाली। असहकाराच्या कार्यक्रमाला पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास या नामांकित वकिलांनी बहिष्कार केला होता। तसेच त्यांनी न्यायालयावरही बहिष्कार केला, त्यानंतर शासकीय कार्यालयांवरही आणि परदेशी वस्तू आणि कापड यांवरही बहिष्कार करण्यात आला। परदेशी कापडाची होळी आणि कापड विकणाऱ्या दुकानदारांसमोर निदर्शने केली गेली आणि यामुळेच परदेशी कापडाची आयात घटली। असहकार कार्यक्रमाबरोबरच गांधीजींनी जनतेला विधायक कार्यक्रमही दिला। तर विधायक कार्यक्रम काय आहे तो आपण पाहूयात। यामध्ये स्वदेशी प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, खादीचा प्रसार, अस्पृश्यता निवारण आणि राष्ट्रीय शिक्षण इत्यादींचा समावेश होता। तर आपण पाहूयात राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी असलेले नेते। चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, एम आर जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल, राजगोपालाचार्य, राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू आणि आसफ अली इत्यादी नेत्यांचा राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग होता। त्यानंतर असहकार आंदोलनात सहकार्य करणारे मुस्लिम नेते आपण पाहूयात। तर मोहम्मद अली शौकत अली, डॉक्टर अन्सारी, तसेच अब्दुल कलाम आझाद इत्यादी मुस्लिम नेत्यांचा असहकार आंदोलनात सहकार्य होता। त्यानंतर आपण पाहूयात सरकार चळवळीचे नकारात्मक स्वरूप कशा पद्धतीचे होते। तर यामध्ये परदेशी मालावर बहिष्कार, परदेशी कपड्यांवर बहिष्कार, परदेशी कपड्यांची होळी, कायदेमंडळावर बहिष्कार, न्यायालयावर बहिष्कार, सरकारच्या शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार इत्यादी सरकार चळवळीचे नकारात्मक स्वरूप होते। तर सरकार आंदोलनासाठी राष्ट्रसभेने लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ 1 कोटी रुपयाचा स्वदेशी फंड जमा करण्याचे ठरवले, यालाच टिळक फंड असेही म्हणतात। त्यानंतर आपण पाहूयात चरखा हे स्वराज्य आणि स्वदेशी यांचे प्रतीक मानले जात होते। 1921 या वर्षात भारतभर सुमारे 396 संप झाले होते। 1919 त्यावेळी लॉर्ड रेडिंग हे भारताचे व्हॉइसरॉय होते।
तर आपण पाहूया चौराचौरी प्रकरण. 5 फेब्रुवारी 1922 उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौराचौरी येथे शांततापूर्वक मिरवणूक काढण्यात आली होती आणि त्यावेळी पोलिसांनी मिरवणुकीवर गोळीबार केल्याने गावातील संतप्त जमावाने पोलीस चौकी जाळली. त्यात 22 पोलीस ठार झाले आणि या वर्तनाने गांधीजींनी सहकार हिंसक बनत चालली आहे असे वाटल्यामुळे त्यांनी असहकार चळवळ ही 12 फेब्रुवारी 1922 स्थगित करण्यात आली. गांधीजींच्या यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिण्याच्या आरोपामध्ये गांधीजींना 10 मार्च 1922 6 वर्षाची शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर आपण पाहूयात झेंडा सत्याग्रह. तर 1923 नागपूर येथे झेंडा सत्याग्रहाला सुरुवात झाली. असहकार चळवळीत राष्ट्रीय सभेचा तिरंगा ध्वज जाहीरपणे फडकवणे असे या सत्याग्रहाचे स्वरूप होते. झेंडा सत्याग्रहाच्या प्रेरणेतून अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवणे व प्रभात फेऱ्या काढणे इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात आले आणि त्यानंतरच 1924 केमाल पाशाने तुर्कस्थानात क्रांती केल्याने खिलाफत चळवळही समाप्त झाली होती. खादी या वस्त्रालाच राष्ट्रीय वस्त्राचा मान देण्यात आलेला आहे. असहकार चळवळ ही राष्ट्रीय चळवळ तसेच जनतेची चळवळ बनली. भारतामध्ये विविध शैक्षणिक संस्थांची स्थापना झाली ती आपण पाहूयात. तर बिहार व काशी विद्यापीठ, अलीगढचे मुस्लिम विद्यापीठ, लाहोरचे नॅशनल कॉलेज आणि दिल्लीला जामिया मिलिया कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्थांची स्थापना झाली. तर जवाहरलाल नेहरू यांचे असहकार चळवळीबद्दल उद्गारलेले वाक्य आपण पाहूयात. हिंदी राष्ट्रवादी या चळवळीने नवजीवन व नवचैतन्य निर्माण केले असे ते असहकार चळवळीबद्दल म्हणतात. तर या भागामध्ये आपण 1920 झालेली असहकार चळवळ पाहिली. यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. तर पुढील भागामध्ये आपण स्वराज्य पक्ष पाहणार आहोत. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.